नागपूरवर लस पुरवठा आणि खरेदीबाबत राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष आणि आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आहेत. लोकांच्या समस्येवर त्यांनी लक्ष वेधण्याचा एक प्रयत्न केला. काय समस्या आहेत आणि काय म्हणणं आहे आपलं? आमचं म्हणणं एवढंच आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जी काही लसीकरणाची मोहीम केली आहे त्यात आम्हाला मदत करायची आहे नागपूर महानगरपालिका म्हणून. आणि म्हणून आम्ही 6 तारखेला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की आम्हालाही परवानगी द्या की आम्ही तुमच्या या योजनेला गती देण्याकरता आम्ही पण आमच्या निधीतनं वॅक्सिन घ्यायला तयार आहोत. पण 6 तारखेला त्यांनी पत्र दिल्यावर अजूनपर्यंत आम्हाला परवानगी नाही पण मुंबईला परवानगी आहे. त्यामुळे हा कुठेतरी दुजाभाव आहे, हा भेदभाव आहे आणि नागपुरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी कुठेतरी धोका करण्याचा हा इरादा असं आमचं मत आहे. आम्ही परत एकदा त्यांना विनंती करतो हात जोडून की ज्या धर्तीवर मुंबईला परवानगी दिली त्याच धर्तीवर नागपूर महानगरपालिकेला परवानगी द्यावी. कुठलंही राजकारण नाही, आम्हाला त्यांच्याच योजनेला गती द्यायची आहे. त्यामुळे ही परवानगी दिली पाहिजे. उपराजधानीचं शहर आहे, मोठा तडाखा कोरोनाचा बसला आहे आणि त्याच्यापासून संरक्षण म्हणजे फक्त लस आहे. त्यामुळे लस घेण्याच्या परवानग्या ज्या मुंबईला मिळतात त्याच नागपूरला मिळाल्या पाहिजे एवढीच आमची विनंती. जी मीडियासाठी व्हिडिओ न्यूज मंगेश अस्तक अमर काणे नागपूर. आम्ही तुमच्या सेवेत 24 तास. पुढील 3 ते 7 महिन्यांमध्ये देशात तब्बल 200 कोटी लस उपलब्ध होणार आहे तसा दावा करण्यात आलाय. डिसेंबर 2021 पर्यंत देशात लसीचे तब्बल 216 कोटी डोस उपलब्ध होतील असं केंद्रीय आरोग्य खात्यानं म्हटलंय. केंद्रीय आरोग्य खात्यानं यासंबंधीचा डेटा राज्यांशी शेअर केलाय. लसीकरण नोंदणीचे दावे करणाऱ्या फेक ॲपचं प्रमाण वाढलं आहे. अशी फेक ॲप डाउनलोड करू नका, त्यामुळे तुमची आर्थिक फसवणूक तसंच डेटा चोरी होण्याची शक्यता आहे असं आवाहन करण्यात आलंय. लसीकरणासाठी नोंदणी केवळ कोविन पोर्टलवर होतीय, मात्र तिथे लोड येत असल्यामुळे स्कमर्सनी याचा गैरफायदा घेण्याचा सपाटा लावलाय. परदेशातून लस आयात करण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय धोरण तयार करावं. म्युकोरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून मिळावा आणि या औषधावरील MRP कमी करावी अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली. राज्यातील नागरिकांचा लसीचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीनं 20 लाख डोस द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. लस खरेदी करण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल 300 कोटी ते 700 कोटी रुपये खर्च करण्याच्या तयारीत आहे. 1 कोटी लसी विकत घ्यायच्या आहेत पण अजून मनपानं त्याची किंमत निर्धारित केलेली नाही. लस खरेदीसाठी BMC राखीव निधी अथवा FDना हात लावणार नाही. या वर्षी महापालिकेनं खर्चासाठी 18,750 कोटींची तरतूद केली आहे, त्यातूनच लसीचा खर्च भागवला जाईल. बातमी मागची बातमी म्हणजे